तुमचं नेहमी असं म्हणणं असतं की ग्रामपंचायतीनं फक्त 5 कामं केली पाहिजेत, फक्त 5च. कोणती झालंय? कोणती? पिण्याचे पाणी, स्वच्छता, साफसफाई 1, 2, झाडे लावणे, मुलांचे शिक्षण, हे 4 महत्वाचे आहे. बाकी इतर कामाला तर केले काय नाही केले काय ही समाजाला प्राथमिक गरज आहे. खरं आहे. आणि तो त्याच आशेने पाहतो यांच्याकडं. बाकी कोणी माझं लग्न करून द्या, मला कपडे घेऊन द्या असं कोणी म्हणत नाही. एवढ्या 5-6 गोष्टी जरी केल्या ना तरी खूप झालं असं मला वाटतं. ग्रामस्वच्छतेसाठी RR पाटील यांनी स्पर्धा सुरू केल्या. बरोबर. 2002 सरकार होय तर सरकार शौचालयासाठी मदत करायला लागलं. हो. पण तुम्ही हे सगळं काम कर्ज काढून केलंय. हो. त्यावेळेस फक्त 500 रुपये द्यायचे एका स्वच्छालयाला आणि ते ही दारिद्र्य रेषेखालच्या लोकाला. मग लोक बांधायचे नाही ना. मग म्हणलं काय करावं, त्यांना सगळे पर्याय त्यांच्या पुढे उभा केले ना. हे बाबा, एक तर तुम्हाला बांधावंच लागेल, रस्त्यावर बसवता येणार नाही. मग कोणी म्हणलं पैसा नाही. त्याला त्यावेळेसचे ग्रामीण बँकेला विनंती करून त्यांनी दिलंय की एका घराला 5,000 रुपये संडास बांधायला द्या. त्यांनी मान्य केलं आणि माझ्या गावातल्या 400 लोकांनी कर्ज घेऊन त्यावेळेस 90 दिवसात 1 time गाव हागणदारी मुक्त झालेलं आहे. तुम्हाला काय किस्से सांगितले ते मला लाज वाटत. माझ्याकडे 2840 लोकांची यादी होती हा, नुसते संडास नाही. प्रत्येक माणूस संडास मध्ये जातो का, वापरतो का, नाही वापरतो. नुसता बांधल्यावर मी थांबलो नाही. मी एक जणाला विचारलं होतं, म्हटलं का वापरत नाही बाबा बांधला तू, तर त्याला काय कारण नाही सांगायला. तो काय सांगितलं त्याने, बाहेरची कडी लावायची राहिली म्हणे संडासची. अच्छा. आता वास्तविक बाहेरच्या कडीचा आणि संडास काही संबंध काही संबंध नाहीये. पण काय सांगाव म्हणून त्याने सांगून दिलं. लोक असे कारण सापडायला जाते काहीतरी. खूप खूप गमती जमती आल्या. काही लोक मुद्दाम करतात, काहीला खरंच कळत नाही. काही लोकांनी संडासचे काय किस्सा, संडासचे उलटे भांडे बसून दिले. त्यालाही कळलं नाही, मिस्त्रीला कळलं नाही. मी गेलो, मी पाहिलं, अरे बापरे म्हणलं हा काय प्रकार. त्यांचं अज्ञान असं म्हणता येणार नाही, म्हणता त्यांना अनुभवच नाही. अनुभवच नाही. भास्करावांच्या प्रयत्नांनी पाटोदा गावात 90 दिवसात हागणदारी मुक्त गाव केलं, कर्ज काढून. ते असं म्हणतात ना की एक वेळ वेद कळणं सोपं आहे पण ग्रामपंचायतीचं काम कळणं महाअवघड आहे. महाअवघड आहे. मी तब्बल 25 वर्ष सलग मन लावून काम केलं कंटिन्यू. मला अर्धं नाही कळलं. बापरे. आणि माझं अर्ध काम झालं पण नाही. इतकं लोकांसाठी अजून करायचं केलं पाहिजे. एवढं सगळं तुम्ही उभं केलं, आदर्श गाव, आणि तरी तुम्ही असं म्हणताय की अर्धच झालंय काम, अजून 100% झालं नाही. खूप खूप काम आहे. आता नवीन जे अधिकारी येतात, IPS MPS झालेले पोरं, यांचं पण काम करण्याची इच्छा आहे, भावना चांगली आहे. त्याचाही फायदा आता होतोय. हो. प्रशासकीय अधिकाऱ्यांचा, प्रशासनाचा ह्या सगळ्या गोष्टींना पाठिंबा असेल तर जादू होऊ शकते. खरं. म्हणून तर आपले अब्दुल कलाम साहेब 2021 महासत्ता होईल म्हणायचे, त्याचा विश्वास तोच होता. महासत्ता म्हणजे आम्ही आमच्या पायावर उभं राहणे, आमच्या प्रत्येक माणसाचं आरोग्य चांगलं असणे, शिक्षण चांगलं असणे, आम्ही आमचा देश, आम्ही आमचे कुटुंब स्वयंपूर्ण होणे, याचं नाव महासत्ता आहे. आता माझ्या गावचा जर विचार केला तर महासत्ताच आहे. कोणाची गरज नाही, कोणाच्या हाताकडे पाहायचं नाही, कोणाच्या पुढे पुढे करायचं नाही. मग महासत्ता वेगळी काय असते? वेगळी काय असते महासत्ता? खरं. खरंच खूप मोठा धडा आहे हा की महासत्ता आणखीन वेगळी काय असते. तरुण पिढीचा लग्नाचा प्रश्न फार गंभीर होतोय, याचं काय कारण असेल? हा, मुली भेटत नाही. हा, त्याचं कारण काय हे तुम्ही आम्ही केलेलं पाप. हा, दुसरं काय? मुली जन्माला येऊन दिल्या नाही, हत्या केला. हा. आणि विज्ञानाचा गैरफायदा घेतला गेला. हे त्याचे मुख्य कारण आहे. मी ते किती वेळेस म्हणलो, दर गावात मुलगा आज एवढे शिल्लक आहे. म्हणजे खूपच गंभीर परिस्थिती, खूपच. आणि त्याचा लय गांभीर्यानं विचार करणं गरजेचं आहे, किंवा त्याचा काहीतरी वेगळा स्फोट होऊ शकतो जर नाही झाला विचार. तर मला 5 मुली आहे. आम्ही नाही केलं असं. उलट खरं तर मुलगी असणं हे अतिशय नशिबानाचं काम आहे. अहो लक्ष्मी घर लक्ष्मी आहे, पण ते समाजाला कळत नाही. मी एका भाषणात म्हणलो होतो, काही दिवसांनी मुलाचा बाप जाईल
आणि मुलीच्या वडिलाला म्हणून मला दोन मुलं आहेत तुला एक मुलगी दोघाला मिळून एक दे. त्यांनी एवढी वाईट परिस्थिती येऊ शकते. म्हणून आज तरी शिकलेल्या सगळ्याच लोकांना माझे हात जोडून विनंती आहे की मुलीला जन्माला येऊन द्यायला पाहिजे. खरं आहे.